स्वागत है विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? विद्यार्थी मित्रांनो, आपण मुळाक्षर वाचन कसे करायचे, त्याचं लेखन कसे करायचं, 14 कडीचं वाचन कसे करायचं हे पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा पाठ बघूया. आज आपण पुढचा पाठ पाहणार आहोत 14 कडीचं लेखन. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला मुळाक्षर 14 कडीचं वाचन आणि लेखन येणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्याचं वाचन ना कसं करायचं ते आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला सांगितलं होतं की अ ते अम पर्यंत स्वर पाठ करायचे. पहिल्यांदा काय करायचं? अ ते अम पर्यंत स्वर. ज्याला अ ते अम पर्यंत स्वर पाठ व्यवस्थित असतील, ज्याला व्यवस्थित लिहिता येतील, त्याला 14 कडी वाचन व्यवस्थित करता येईल आणि लेखनही व्यवस्थित करता येईल. तर काल आपण जर स्वर पाठ असतील तर वाचन कसं करायचं हे पाहिलं. तर आज आपल्याला जर आपल्याला जर ते स्वर व्यवस्थित लिहिता येतील तर ही जी आपण 14 कडी पाठ करतो ती सोप्या पद्धतीने लिहिता येईल. कशी ते आज आपण पाहूया. आज आपण काय करणार आहोत? 14 कडी लेखन. हा पहिला उकार आणि हा दुसरा उकार. मग
चला